आता बातमी येते उस्मानाबाद जिल्ह्यातून। उमरगा पंचायत समिति आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा हा नियोजित वेळेत पार न पडता सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व शिक्षक ताटकळत बसून राहिले। तर आयोजक सभापती सचिन पाटील आणि गट शिक्षण अधिकारी शिवकुमार बिराजदार यांनी वेळेचं महत्त्व यावर एनटीव्हीच्या प्रश्नावर चुप्पी साधत काहीही बोलण्यास नकार दिलाय। वेळेचं महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये रुजू करणारे शिक्षक वेळेच्या महत्त्वावर काय म्हणतात पाहूयात एनटीव्हीचा हा स्पेशल रिपोर्ट। कल करे सो आज कर, आज करे सो अब। प्रत्येक शाळा वेळेनुसार चालते। विद्यार्थ्यांनी वेळेवर अभ्यास केला तर त्यांना चांगले गुण मिळतात। शाळाच नव्हे तर रेल्वे स्टेशनवर ट्रेन असो वा विमानतळावरून विमान उडण्याची एक निश्चित वेळ असते। वेळ चुकली ट्रेन चुकली। वेळेचं आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं स्थान आहे। आज जगात जी थोर लोक आहे ती सर्वच वेळेचं पालन केलंय म्हणून त्यांनी आपलं ध्येय प्राप्त केलंय। देशाचं रक्षण करणारा जवान, देशात सेवेत कार्यरत पोलीस, प्रत्येक व्यक्ती वेळेला महत्त्व देते। पण विद्यार्थ्यांना वेळेचं महत्त्व सांगणारे शिक्षक हे वेळेला किती महत्त्व देतात ते पाहूया। उमरगा पंचायत समिति आणि गट शिक्षण अधिकारी तर्फे तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा शहरातील अंतुबळी सभागृहात 17 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला। संबंधित निमंत्रण पत्रिका इतरांप्रमाणे एनटीव्ही न्यूज मराठी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी यांनाही देण्यात आले। या पत्रिकेवर वार आणि दिनांक आणि वेळ अगदी मोठ्या अक्षरात देण्यात आलाय। सकाळी 10:30 नियोजित वेळ स्क्रीनवर संबंधित पत्रिका पाहू शकता। 10:30 वेळ निघून गेली, पाहता पाहता 2 तास उलटले, 12:30 वाजले। तालुक्यातील विविध गावातून शिक्षक आणि मित्र परिवार जमू लागले पण कार्यक्रम मात्र काही सुरू झालाच नाही। तेव्हा ताटकळत उभ्या शिक्षकांना याबाबत एनटीव्ही न्यूज मराठीनं विचारणा केली। आज शिक्षक पुरस्कार आहे अशी निमंत्रण पत्रिका मला भेटली होती आणि जवळपास आता 12:30 वाजले। कार्यक्रम संपला का? नाही, कार्यक्रम सुरू व्हायचा आहे। सर, काही शिक्षकांच्या इतर कर्मचाऱ्यांच्या पण अशा कुजबूज चालू आहे की 10:30 टायमिंग दिलेलं आहे, सध्याला 12:30 वाजलेत, अजून कार्यक्रम सुरुवात नाही, हे नेमकं समजलं नाही। आपण ज्या मान्यवरांना आमंत्रित केलेलं होतं त्यांच्या कार्यबाहुल्याच्या व्यस्ततेमुळं थोडासा कार्यक्रमाला उशीर होतो आहे, लवकरच कार्यक्रमाला सुरुवात होईल। विद्यार्थ्यांमध्ये नियमावली तुम्हीच रुजवता? विद्यार्थी शाळा ही गोष्ट वेगळी आणि तालुका स्तराचा तोही 2 वर्षाचा कार्यक्रम, त्याचा होणारं नियोजन आणि त्याच्यात अधिकारी आणि कर्मचारी आणि पुरस्कारार्थी आणि प्रमुख मान्यवर पदाधिकारी यांच्यात जो ताळमेळ समन्वय थोडासा प्रत्येकाच्या कार्यबाहुल्यामुळे इथं थोडासा उशीर होतो आहे, शाळा आणि हा कार्यक्रम थोडा आपण वेगळं समजूया। आता एका शिक्षक कर्मचाऱ्याने म्हटले की 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरुवात होईल, याबद्दल आपण आपलं मत का, नेमकं किती वाजता चालू होईल? नाही, शंका कुशंका चालू आहे। नाही, अगदी थोड्याच वेळामध्ये मान्यवरांचं आगमन होत आहे आणि कार्यक्रम सुरू होईल। आता 12:30 वाजलं तुमच्या मते? अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये कार्यक्रम। शासनामार्फत आणि पंचायत समितीमार्फत ज्या शाळेमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करून अध्यापनाचं कार्य केलेलं आहे अशा पुरस्काराला अनेक वर्षापासून सन्मानित करण्यात येते। त्या पुरस्काराचा आज कोरोना काळामध्ये जे पुरस्कार देण्यात आलेलं नव्हतं, शाळा बंद होत्या, त्यातही अनेक आमच्या गुरुजनांनी ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापनाचं कार्य केलेलं आहे याचा गौरव व्हावा आणि आता सुरू होणाऱ्या शाळा या व्यवस्थितपणे चालू आहेत, शिक्षकांनाही प्रोत्साहन मिळावं याकरिता गट शिक्षण कार्यालय आणि पंचायत समितीच्या वतीने हा पुरस्कार सोहळा 2 वर्षाचा करण्यात आलेला आहे। चर्चेला चाललं की 10:30 वाजता काहीतरी कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे अशा पद्धतीनं निमंत्रण पत्रिकेवर लिहिलेलं आहे, बरोबर आहे? बरोबर आहे, परंतु आता किती वाजलं सर? आता 12:30 वाजत आले। 12:30 नेमकं कार्यक्रम किती वाजता आहे असं तुम्हाला वाटतं? 1 वाजता कार्यक्रम सुरू होईल। कारण कसं आहे सर की या ठिकाणी पंचायत समितीमार्फत हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि पंचायत समितीचे सभापती आदरणीय गट विकास अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने ह्या कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि या ठिकाणी जे निमंत्रण ज्यांना म्हणजे सर्व पदाधिकाऱ्यांना दिलेलं आहे की आज लग्न पण आहेत त्याच्यामुळं थोडं उशीर झालेला असं। शाळेत एखादा विद्यार्थी उशिरा गेला, समजा 9 च्या ऐवजी 1 ला गेला,
शिक्षक काय करतात सर, त्याला स्वागत करतात का काय करतात? नाही, तो विद्यार्थी विद्यार्थ्याचा प्रश्न झाला सर. पण हा शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत शिक्षकांचा पुरस्कार आहे. 10:30 टायमिंग देऊन जर 12:30-1 वाजत असेल यावर आपण काय सांगाल? काय असे मोठ्या कार्यक्रमामध्ये थोडं वेळेचं बंधन पाळलंच पाहिजे, परंतु काय अडचणी असतील पदाधिकाऱ्यांच्या, लग्न वगैरे असल्यामुळं कोरोनाचा काळ आहे, थोडं बहुत. सर आज कार्यक्रम काय? तालुका शिक्षक पुरस्कार. शिक्षक पुरस्कार हो. किती वाजता होईल सर? आता अवघ्या 15-20 मिनिटांमध्ये सुरू होईल. पाहुणे मंडळी येत आहेत. निमंत्रण पत्रिकेवर सर 10:30 टाईम दिलेला आहे, 12:30 वाजत आहेत, त्यामुळे हा प्रश्न चांगलाच कुजबुजला जातो. तांत्रिक अडचणीमुळे हा कार्यक्रम थोडा लांबलेला आहे, दुसरं काही नाही सर. शाळेमध्ये एखादा विद्यार्थी उशिरा आला तर त्याला तुम्ही नियमावली सांगता का? काय म्हणजे नेमकं काय सांगता? म्हणजे समजा शाळेचा वर्ग तुमचा 9 भरायचा, विद्यार्थी 12 आला तर काय करता? वेळेचं बंधन असतं, वेळेत यावंच पाहिजे. सर आज काय कार्यक्रम काय? तालुका स्तरीय शिक्षक समारोह आहे, आदर्श शिक्षकांचं पुरस्कार. बरोबर. तुम्हाला निमंत्रण पत्रिका भेटल्या? निमंत्रण पत्रिका आता मी कार्यालयात असल्यामुळे निमंत्रण पत्रिका. बरोबर. त्यावर सर टायमिंग किती देण्यात आलं? 11:30 असते सर. 11:30? नाही, 10:30. 10:30 हो. आता किती वाजले सर? घड्याळ बघून सांगा. 12:29 झाले. 12:29. हा कार्यक्रम किती वाजता सुरू होणार आहे असं तुम्हाला वाटतं? आता प्रमुख पाहुणे आल्याशिवाय कार्यक्रम कसं? म्हणजे वेळेचं काही बंधन नाही? वेळेचं बंधन ना म्हणता येणार नाही सर. कार्यक्रमाला आलात का? हो सर. किती वाजता कार्यक्रम? 10:30. 10:30? किती वाजले? 12:30. बर. 12:30 आता दुपारचे 2 वाजले, म्हणजेच तब्बल 4 तास उलटले. अनेकांची जेवणाची वेळ झाली होती. उपस्थित शिक्षक महिला वर्ग शांत संयमी दिसत होत्या, तर प्रत्येकाचं लक्ष नकळत घड्याळाकडेही जात होत. तेव्हा पंचायत समिती सभापती सचिन पाटील आणि गट शिक्षण अधिकारी शिवकुमार बिराजदार यांना वेळेबाबत विचारलं असता NTV च्या कॅमेरा समोर बोलण्यास त्यांनी नकार देत उत्तर देण्याचं टाळलंय. पण शिक्षकांची अवस्था पाहून NTV ने शिक्षकांना विचारणा केली. आता 2 वाजून गेले होते. नाही, पाहुण्याने यायला थोडा वेळ होत आहे, त्याच्यामुळं कार्यक्रमाला थोडा उशीर झालाय सर. हा शिक्षकांचा पुरस्कार आहे ना, आदर्श शिक्षकांना. हो. शिक्षक आले नाहीत का? आता तालुक्यातले सगळे प्रतिष्ठित मान्यवर येणार आहे त्या कार्यक्रमासाठी, त्याची वाट बघत होतो. वेगवेगळ्या टायमिंग देतात, कोणी 12 म्हणतो, कोणी 1 म्हणतो, कोणी 5 म्हणतो, खरं का? त्यांनाच नक्की माहीत असेल ना टायमिंग काय. आयोजक कोण आहे सर? सर आपण किती वाजता आला तिथं? सकाळी दहा वाजता. किती वाजलात? घड्याळ बघून सांगा. 2 तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार. बरोबर. किती वाजता आला तुम्ही? आत्ता जस्ट आलोय मी. कावर पत्रिका भेटली नाही तुम्हाला? पत्रिका 10:30 टाइम देण्यात आलं नाही का तुम्हाला? नाही, पत्रिका भेटली. किती वाजता आहे टायमिंग? आता म्हणजे 2 म्हणले, 2 झालेत, आता अर्ध्या तासात 15-20 मिनिटात चालू होईल. म्हणजे तुम्हाला 2 टायमिंग दिलेत? हो हो साहेब. संबंधित कार्यक्रम आजच्या तारखेच्या उशिरा का होईना संपन्न होईल. सर्व शिक्षकांचं अभिनंदन आणि कौतुक, पण वेळेला महत्व देणं गरजेचं आहे, अत्यावश्यक आहे, काळाची गरज आहे, हे प्रत्येकाला मान्य करावंच लागेल. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, उस्मानाबाद.